नमस्कार, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्विझरलँड टेम्पो विथ नीलम, आता मराठीत, जिथे आपण बनवतो झटपट सोपे आणि खूपच चविष्ट पदार्थ. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिकनची अगदी हेल्दी रेसिपी, चिकन मीटबॉल्स, आणि त्यामध्ये आपण ओट्स वापरले आहेत. मेन म्हणजे ती बनवायला सोपी आहे आणि सगळ्यांना आवडते देखील. अजून काय हवं? बरोबर, तर जे साहित्य लागणार आहे अगदी सोपं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिस्ट त्याच्या प्रमाणासहित लिहून ठेवते, एकदा बघून घ्या बनवायच्या आधी. आता आपण एका मिक्सर ग्राइंडरमध्ये ओट्स, मी इथे 1.5 कप ओट्स घेतलेले आहेत, त्याची पावडर करून घेणार आहोत. ओट्सची पावडर जेव्हा बनवतो आपण तेव्हा ती एकदम बारीक करायची गरज नाही आहे, ते थोडंसं जाडसर असलं तरी चालेल. आणि एकदा पावडर बनली की आपण घेणार आहोत आपला मेन इन्ग्रेडियंट चिकन. मी इथे बोनलेस चिकन 1 मोठा कप घेतलेला आहे. चिकनला ग्राइंड करण्याआधी काय करायचं आहे, ही आली माझी किचन टेप. आपल्याला 10 ते 15 मिनटं चिकनला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवू नका, पुन्हा मध्ये कडक होईल आणि मग नरम व्हायला वेळ लागेल. 10-15 मिनटानंतर जेव्हा आपण ते फ्रीझरमधून काढून ग्राइंड करू तेव्हा ते इझिली मिक्सर जारमधून निघेल. बघा किती क्लीनली निघते. अदरवाईज जेव्हा आपण फ्रेश चिकन ग्राइंड करतो तेव्हा ते खूप कठीण जातं मिक्सर जार क्लीन करायला, राईट? सो आता इथे माझं चिकन मिन्स रेडी आहे, त्यात मी एक अंडं घालणार आहे. आता अंडं जेव्हाही तुम्ही तुमच्या कुठल्याही रेसिपीत वापरणार असाल तर ते डायरेक्ट तुमच्या रेसिपीमध्ये घालू नका. इन्स्टेड तुम्ही ते एका बोलमध्ये काढून बघा. ही माझी सेकंड किचन टिप आहे, कारण कधीकधी अंडं खराब असू शकतं किंवा अंड्याची कपचीही त्यात पडू शकते. मग ते अवॉइड करण्यासाठी जर तुमचं इथे अंडं चांगलं असेल तर आपण ते घालणार आहोत. इथे आता मी ओरिगॅनो किंवा मिक्स्ड हर्ब्स टाकते 1 चमचा, त्यात काळी मिरी पावडर 1 चमचा, गरम मसाला घालूया छान 1 चमचा, आणि त्यात रेड चिली फ्लेक्स घालणार आहोत 1 चमचा, लाल तिखट काश्मीरी लाल मी 2 चमचे घेतलेले आहेत, आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट मी 1 चमचा घेतली आहे. हे आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आता तिखटपणा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे मसालेही ॲड करू शकता. आता इथे आपण ओट्सची जी पावडर बनवली होती ती थोडी थोडी करून घालणार आहोत. जर तुमच्याकडे ओट्स नसतील तर तुम्ही तिथे ब्रेड क्रम्स, मैदा किंवा कॉर्नफ्लॉरही घालू शकता, पण आपली ही हेल्दी रेसिपी बनणार आहे. आता यामध्ये जर तुम्हाला वाटलं की इथे स्टिकीनेस आहे अजून, तर अजून तुम्ही ओट्सची पावडर घाला, अदरवाईज तिथेच तुम्ही थांबू शकता. आता सगळं छान मिक्स झालं आहे, त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. मीठ विसरून चालणार नाही, ते नक्की घाला. आणि आता आपल्याला हे छान सगळं एकजीव करायचं आहे. याचे आता आपण छोटे छोटे बाईट साईज बॉल करून घेऊया. बघा किती पटकन बनत आहेत. आणि हे जे मीटबॉल्स आहेत ते आपण फ्रीझरमध्ये 15 ते 20 दिवसांसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो. जेव्हा हवे आहेत तेव्हा काढायचे आणि फ्राय करायचे. हे मीटबॉल्स खूप पटकन बनतात, चविष्ट आहेत आणि पौष्टिकही आहेत. आणि अजून एक फायदा हा की त्याला आपण 4 वेगवेगळ्या पद्धतीने शिजवू शकतो. पहिल्यांदा मी जसं नेहमी करते शॅलो फ्राय. हे मीटबॉल शॅलो फ्राय करण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतील. स्लो ते मीडियम फ्लेमवरती थोडंसं तेल घाला आणि शॅलो फ्राय करून घ्या. सेकंडली, जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही ते बेकही करू शकता 180 डिग्री सेल्सिअस 15 ते 20 मिनटांसाठी. आणि जर एअरफ्रायर असेल तर एअरफ्राय करू शकता 180 डिग्री सेल्सिअस 20 मिनटसाठी. आणि आज आपण करणार आहोत डीप फ्राय व्हर्जन ऑफ चिकन मीटबॉल्स. यासाठी तुमच्या घरात जितकी छोटी कढई असेल अवेलेबल ती घ्या. त्यामध्ये अगदी थोडं तेल घालायचं आहे, जेणेकरून आपले फक्त हाफ मीटबॉल्स तेलामध्ये डिप होतील. आता कमी तेल आपण यासाठी घेतलेलं आहे कारण आपण चिकन फ्राय करतो आहे, राईट? मग ते जे उरलेलं तेल असतं ते खूप कठीण जातं ना वापरण्यासाठी, म्हणूनच कमी तेल. आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ते मीडियम ठेवायची आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. 5 ते 6 मिनटं लागतील यासाठी. आता आपली फर्स्ट चिकन मीटबॉल्सची बॅच रेडी आहे. वाव, किती छान दिसत आहेत. आता आपण घालणार आहोत आपली सेकंड मीटबॉल्सची बॅच. तुम्ही इथे पाहू शकता आपले जे मीटबॉल्स आहेत ते हाफच तेलामध्ये डिप झालेले आहेत. याला देखील आपल्याला छान 5 ते 6 मिनटं स्लो ते मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहे. आणि हो, गॅस फास्ट ठेवू नका, त्याने काय होईल बाहेरून ते लवकर लाल होतील पण आतमधून ते कच्चे राहू शकतात. सो मध्ये मध्ये हलवा, स्लो ते मीडियम गॅस ठेवा आणि 5 ते 6 मिनटात तुमचे चिकन मीटबॉल्स रेडी होतील. आता आपली सेकंड बॅचसुद्धा झालेली आहे. वेट अ मिनिट, माझी फर्स्ट बॅच कुठे गेली? अजून कोण असणार आहे? माझा मुलगा, त्याला ती प्रचंड आवडतात. आणि याने काय होतं माहिती आहे, मलाही कळून जातं की आपली रेसिपी फसलेली नाही आहे. आणि तयार आहेत आपले झटपट सोपे चविष्ट आणि पौष्टिक असे चिकन मीटबॉल्स. हे शॅलो फ्राईड व्हर्जन आहेत जे सॉफ्ट आणि ज्युसी लागतात.
डीप फ्राईड चिकन मीटबॉल जे आहेत ना ते बाहेरून क्रिस्पी आतून ज्यूसी लागतात आणि मी स्पगेटी विथ चिकन मीटबॉल जी एक इटालियन डिश आहे त्याला इंडियन टच देऊन बनवलं होतं तीही छान लागते. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशा झटपट सोप्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे सीझल अँड टेम्पो विथ नीलम आता मराठीत. धन्यवाद.